शासन स्तरावरून दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जातात, मात्र या योजना केवळ कागदोपत्रीच असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. घरकुलासाठी शासकीय कार्यालयामध्ये वर्षानुवर्ष चक्रा मारूनही एका दिव्यांग जोडप्याला घरकुलाची मंजुरी देत नसल्याचं वास्तव निफाडमध्ये पुढे आलंय. निफाडमधील शिंगुळे गावात राहणारे हे मंदा आणि जगदीश सोनावणे दिव्यांग असल्यामुळे कुठं नोकरी मिळत नाही, त्यामुळे मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. 2 वर्षापूर्वी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात घरकुल योजनेसाठी अर्ज केला. त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली, मात्र अजूनही त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणाऱ्या उडवाउडवीच्या उत्तरानं वैतागून त्यांनी पंचायत समितीचं कार्यालय गाठलं, मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. आज या उद्या या अशा रोज मिळणाऱ्या उत्तरांनी ते वैतागून गेलेत. पंचायत समितीचं कार्यालय गाठण्यासाठी त्यांना रोज 30 ते 35 किलोमीटर सायकलनं प्रवास करावा लागतो, मात्र तरीही कोणत्याही अधिकाऱ्याला त्यांची दया येत नाही. ग्रामपंचायतीमध्ये 3 वेळेस घरकुलासाठी मागणी केली होती, तरी आम्हाला ते अजून घरकुल देत नाही. मागच्या 2 वेळेस 2 वर्षापूर्वी 2 वेळेस कागदपत्र पाठवले होते, तरी ते दोस म्हणतात पण अजून दिले नाही. येतो ना आम्हाला घरी जायला संध्याकाळ होते, खूप वेळ होतो, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर घरकुल मिळावी अपेक्षा. हे दिव्यांग जोडप रोज पंचायत समितीच्या खेटा घालत असल्यानं या भागातील नागरिकांनाही त्यांचे हाल बघवत नाहीत. रोजच्या टोलवा टोलवीला वैतागून अखेर या दिव्यांग जोडप्यानं झी हेल्पलाईनची मदत घेतली. त्यांची तक्रार देताच झी हेल्पलाईनची टीम शिंगवे गावात पोहोचली, सोनावणे यांची भेट घेतली, त्यांना सोबत घेऊन पंचायत समितीचं कार्यालय गाठलं, गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली, मात्र त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं पंचायत समिती सभापतींना गाठलं. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून सुरू असलेली दिव्यांग जोडप्याची हेळसांड त्यांच्या कानावर घातली. सभापतींनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. अपंगांच्या 3% निधीतून घरकुल मंजुरीसाठी तात्काळ पावलं उचलू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. इतकंच नाही तर या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल झी हेल्पलाईनचे आभार देखील मानले. पुन्हा एकदा ह्या आर्थिक वर्षामध्ये आमच्याकडे घरकुलाची मागणी केली तर मी आपल्याला सांगतो की त्या कुटुंबाची परिस्थिती पाहता खरंच त्यांना एक कुणीतरी आधार द्यावा यासाठी निश्चित पंचायत समिती त्यांना एक घरकुल अपंग निधीमधून उपलब्ध करून देईल. गेल्या 2 वर्षापासून ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कार्यालयाच्या खेटा मारणाऱ्या या दिव्यांग जोडप्याला झी हेल्पलाईनच्या प्रयत्नांमुळे अखेर न्याय मिळालाय. आता लवकरच त्यांच्या घरकुलाचं स्वप्न साकार होणार आहे. चेतन कोळस, झी मीडिया, निफाड.